नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली वडधामना नगरी. ए भोले बाबाने नान दुमदुमले. आता बातम्या सविस्तररित्या. गोंडखैरी येथे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वडधामना परिसरात सार्वजनिक शिव टेकडीवरील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी दर्शन घेतले असून सोमवारी 4 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भोजनदान वितरण, शरबत वितरण, ठिकठिकाणी थंड पाण्याचे वितरण शिव टेकडी महादेव मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. महामार्गावरील वडधामना परिसरात 3.5 एकर क्षेत्रातील पहाडीवर विराजमान असलेले भव्य शिव मूर्ती स्थापित करून व मंदिर परिसरातील गौशाळा, वृक्षवाटिका, उद्यान, भोजन कक्ष, येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विश्रांतीकरिता उद्यानासह ठिकठिकाणी पाण्याच्या पिण्याच्या सोय उपलब्ध करून नियमित प्रत्येक शनिवारला भोजनदानचे आयोजन शेकडो भक्तांकरिता शिवटेकडी महादेव मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात येते. नांद येथे ताळ मृदंगाचा निनाद, भगव्या पताका डोक्यावर, तुळशी वृंदावन आणि तोंडी जय भोलेनाथाच्या जयघोषाने शुक्रवारी नांद दुमदुमले. निमित्त होते शिवरात्री महोत्सवाचे. 4 मार्चच्या सकाळपासून दिंडी व पालखी सोहळा पार पडला. वारकऱ्यांची अलोट गर्दीने डोळ्यात साठवावी अशी होती. नांद नदीच्या पात्रात बसलेले देवादिदेव महादेवाचे मंदिर व राजहंस बाबाचा मठ हा गावच माझे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन होते. या दिंडीत आलेसूर, वणी, सायगाव व जवळपास सर्वच गावातील भजन मंडळी व भजनी दिंड्या सहभागी होत्या. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होते. भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविकांनी परिसरातील गावातून हजेरी लावली होती. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.